लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज इचलकरंजीतील प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सरकार वीज बिल माफ करत नाही तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला आंदोलनात यंत्रमागधारक संघटना वीज ग्राहक संघटनांचा सहभाग लक्षणीय होता लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं आता घुमजाव केलं या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समिती विविध यंत्रमागधारक संघटना आणि विविध वीज ग्राहक संघटनांच्या वतीनं इचलकरंजीत गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला घोषणाबाजी करत हा मोर्चा प्राण कार्यालय चौकात पोहोचल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं यावेळी वीज तज्ञ प्रताप फोगाडे यांनी वीज बिल माफीच्या आंदोलनाचा आढावा घेतला सरकारकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा होगाडे दिला या आंदोलनाची तीव्रता वाढवून वीज बिल भरायचं नाही अशी भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे आर्थिक टंचाई सांगणाऱ्या सरकारनं कोरोना कालावधीत उपाययोजनांसाठी केलेल्या खरेदीची प्रकरणं काढायला लावू नयेत वीज बिल प्रश्नी प्रसंगी महाराष्ट्र बंद करू असा इशारा आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला त्यांना मात्र सरकारनं मदत केली पाहिजे ही सरकारची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे ही सवलत द्यायचं नाही असं सांगणार जारीतले शुक्राचार्य कोण आहे आम्हाला कळून दे ना म्हणजे काँग्रेस पक्षातले कोण आहेत का मुख्यमंत्री आहेत का उपमुख्यमंत्री आहेत कोण आहेत आम्हाला तरी कळून दे आणि हा प्रश्न आम्ही लावून धरलेला आहे आम्ही सोडणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही वीज बिल माफ करत नाही राज्य सरकार मध्ये तीन पक्ष आहेत त्यापैकी वीज बिल माफ करण्याला कोणाचा विरोध असेल तर आम्हाला समजू दे वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन खंडित करण्याची भाषा आम्हाला चालत नाही आणि तसा प्रयत्न झाला तर तो खपून घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिलं यावेळी प्रकाश दत्तवाडे सागर चाळके रवी राजपुते अनिल मादनाईक दत्ता माने सदा मलाबादे जयकुमार कोले उपस्थित होते